अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे हिंगोली जिल्ह्यातील ताकतोंडा तालुका शेनगाव येथे 21 ऑगस्ट रोजी आगमन झाले। या प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले, तर कृत्रिम पावसाच्या मुद्द्यावर ढगाला लागली गळ आणि पाणी बी गळना अशी खिल्ली उडवली। तसेच भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांना जनतेने बळी पडू नये असे आवाहनही केले। हे प्रचंड मंदीचं संकट असताना दुर्दैवानं आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रा काढावीशी वाटत असेल, तर एक दिवस असा येईल आणि तो दिवस दूर नाही की ही महाजनादेश यात्रा महा आक्रोश यात्रेमध्ये परावर्तित होईल आणि हा आक्रोश जनतेचा आक्रोश असेल। हा आक्रोश जनतेचा, हा महाराष्ट्रातल्या तरुणाईचा आक्रोश असेल आणि या आक्रोशा पुढे महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांना रेस भर सुद्धा पुढे सरकता येणार नाही ही चेतावणी देण्यासाठी आलो। आणि म्हणून हे रयतेचं राज्य यावं, पुन्हा शेतकऱ्यांचं बळीराजाचं राज्य यावं यासाठी ही यात्रा घेऊन पुढे चाललो। हिंगोलीमध्ये विशेषतः बोलताना आणि म्हणूनच वडकुते साहेब तुमचा आभार मानेन की या शिवस्वराज्य यात्रेतून हे वादळ या ताकतोडा गावात तुम्ही घेऊन आलात, त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो। कारण ही शिवस्वराज्य यात्रा आहेच त्यासाठी, महाराष्ट्रात पुन्हा रयतेचं राज्य यावं, असं रयतेचं राज्य यावं की जिथं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावण्याआधी 10-10 विचार व्हावा, जिथं माता भगिनींना सन्मान मिळावा आणि जिथं युवकांच्या डोळ्यासमोर भविष्याचं चित्र स्पष्ट असावं। आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यामध्ये हे जबाबदारीनं बोलतो, कारण संत नामदेव महाराजांच्या जन्मस्थळ नरसी नामदेव पासून अवघ्या काही अंतरावर आहोत आणि संत नामदेव महाराजांनी जी हाक दिली होती, जगत भवानीला हाक दिली होती, भये दार उघड, तशीच हाक मारण्यासाठी या महाराष्ट्रात फिरतो आहोत। भये दार उघड आणि ही हाक जगत जननीला नाही, ही जनता जनार्दनाला हाक मारण्यासाठी फिरतो। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं काय सांगून आलं, प्रत्येक ठिकाणी ओरडा होता, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। आजचे दिन नाही, दोन निवडणुका वेगळ्या आहेत। आजच्या दिनची निवडणूक देशाची होती, गेल्या वेळी बहुतेक हीच चूक झाली, आजच्या दिनच्या नावाखाली विधानसभेची निवडणूक निघून गेली आणि नंतर आपल्याला कळलंच नाही देशाची निवडणूक वेगळी होती, राज्याची निवडणूक वेगळी होती। आजचे दिनसाठी ज्यांना मत दिलं ते राज्यात येऊन कारभार करणार नव्हते आणि म्हणून सांगण्यात आलं आपल्याला कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा। आणि आज परिस्थिती बघितली तर गेल्या 5 वर्षात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। किती? 16,000 शेतकरी बांधव आत्महत्या करतात दिवसाला, 5 ते 6 शेतकरी बांधव आत्महत्या करतात, 5 ते 6 भगिनींच्या कपाळावरच कुंकू पुसलं जात, 5 ते 6 कुटुंबातली कच्ची बच्ची। जनतेला सांगायचंय बाबा, नो उद्याची निवडणूक भारत देशाची निवडणूक नाही, ही महाराष्ट्राची निवडणूक आहे। मधल्या काळामध्ये भारत देशाच्या निवडणुकीमध्ये देशातल्या जनतेने मोदी साहेबांना निवडून दिलं, तो तुमचा अधिकार होता, लोकशाही आहे, आम्ही तो निर्णय मान्य केला। आता मात्र माझ्या आधी अमोलजी मिटकरी किंवा आमचे धनंजय मुंडे, रामराव वडकुते यांनी भाषण केली, माझ्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे साहेब बोलणार आहे। आपण एक लक्षात घ्या की देशाची निवडणूक नाहीये, राज्याची निवडणूक आहे। राज्यात 5 वर्षामध्ये काय कारभार झाला, आपल्याच परिसरामध्ये शेतकऱ्यांची अवस्था काय आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षात 16,000 लोकांनी आत्महत्या का केल्या, 16,000 आया बहिणींचं कुंकू का पुसलं गेलं,
त्याला जबाबदार कोण, कुणावर 302 गुन्हा दाखल करायचा, कोण याला जबाबदार आहे, त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्यायला नको? काय माणसं काय अशी रस्त्यावर पडलीत काय? जो पोशिंदा आहे तोच जर परिसर सोडून जात असेल तर सरकारचं कर्तव्य आहे की काय त्याची अडचण आहे? आम्ही आमच्या काळामध्ये पवार साहेब कृषी मंत्री असताना, तुम्हा सगळ्यांना हिंगोलीकरांना माहिती आहे की पवार साहेबांनी 71,000 कोटीचा कर्जमाफीचा निर्णय दिला, दिला होता की नव्हता? तुम्हाला पैसे मिळाले. आज 3 वर्ष झाली मी माझ्या भागातली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो. नंबर 1 ची बँक आहे. 0% व्याजाने माझ्या इथल्या शेतकऱ्यांना पिका करता मी कर्ज देतो. 0% व्याज 3 लाखापर्यंत. येऊन पुण्यामध्ये कोणालाही विचारा, बँक चांगली आहे मी करू शकतो. परंतु सगळ्या महाराष्ट्रात दुर्दैवाने होत नाही. आज माझी परभणी आणि हिंगोलीच्या बँकेची काय अवस्था आहे? काय व्याजाने तुम्हाला कर्ज पुरवठा होतो? का नडीला बँक उपयोगी पडत नाही? याच्याही खोलामध्ये गेलं पाहिजे. आणि हे करत असताना आज मात्र हे सरकार कर्जमाफीची घोषणा करत, हिंगोलीकरांनो 3-3 वर्ष कर्जमाफी असती. कर्जमाफी म्हणजे 2-3 महिन्यामध्ये झटका करायचा आणि 7-12 कोरा करायचा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.